भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 121वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेबांनी या देशात तुच्छ मानलेल्या अस्पृश्य वर्गाला मानव मुक्तीचा संदेश देऊन शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महामंत्र दिला. त्या संदेशाचे आपण कसे आणि किती पालन करतो याचे आत्मचिंतन करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. भगवान बुद्ध, संत कबीर, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुःखी, दबलेल्या, शेवटच्या माणसांचे अश्रू पुसण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यांना माणुसकीचे हक्क मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेबांनी दलित, आदिवासी, गरीब माणसांना शिकून सवरून सत्ताधारी बनण्याचे स्वप्न दिले होते. त्यासाठी असीम त्याग, परिश्रम आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती जोपासण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू नेतृत्व होते. जगाच्या संदर्भात ते मानवतावादी होते, तर देशाच्या संदर्भात ते प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय होते. दलित, शोषित, गरिबांसाठी ते एका प्रेषिताप्रमाणेच होते. म्हणूनच ते अजात शत्रू म्हणून संबोधले जात आहे. आपल्या देशाचे दुर्दैव असे आहे की महान माणसांची महानता समाजाला त्याच्या मृत्यूनंतरच कळते. जिवंतपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असंख्य विरोध, अपमानांचा सामना करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश धार्जिणे आहेत अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. परंतु आंबेडकर हे एका दीपस्तंभासारखे असल्याने बिनबुडाच्या टीकेला त्यांनी कधीच भीक घातली नाही. त्यांचे राजकारण एक प्रकारे सोशिओ पॉलिटिको असे होते, म्हणजे राजकारणातून समाजकारण करून दबलेल्या समाजाला न्याय मिळवून देणे हे होय.